नमस्कार आज आपण पाहणार आहोत लहान मुलांसाठी पालकचा उपमा कसा बनवायचा व त्याचे फायदे पालकच्या भाजीत लोह व तांब्याचा अंश असल्याने ॲनिमिया या आजारावर ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे पालक रक्तशुद्ध करतो व हाडांना मजबूत बनवण्याचे काम करतो अजीवनसत्वाने परिपूर्ण अशी पालकची भाजी खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते पालकमध्ये लोह कॅल्शियम फॉस्फरस तसेच अमायनो ॲसिड प्रथिने खनिजे आर्द्रता तंतुमय व पिष्टमय पदार्थ अ ब व क जीवनसत्व फोलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असते आता आपण पाहूया पालकचा उपमा कसा बनवायचा इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाल्यावर आपण यामध्ये एक टेबल स्पून देशी गाईचं साजूक तूप घेतलेलं आहे व यामध्ये एक चिमूटभर जिऱ्याची फोडणी दिलेली आहे आपण यामध्ये अर्धा कप रवा भाजून घेणार आहोत रवा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मीडियम फ्लेमवर एक चार ते पाच मिनिट भाजून घ्यायचा आहे आपला रवा खरपूस असा भाजून झालेला आहे आता मी यामध्ये एक कप चिरून घेतलेली पालकची भाजी ॲड केलेली आहे वा आपण ही या रव्यासोबत एक तीन ते चार मिनिटं मीडियम फ्लेमवर भाजून घेणार आहोत ही रेसिपी तुम्ही एका वर्षाच्या वरील मुलांना देऊ शकता अजूनही अशाच पालकच्या रेसिपी लहान मुलांसाठी तुम्हाला पाहायच्या असतील तर याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती नक्की चेक करा पालकची भाजी आपली पूर्णपणे सॉफ्ट झालेली आहे आता मी इथे एक चिमुटभर मीठ ॲड केलेलं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करू शकता व दीड कप पाणी ॲड केलेलं आहे पाणी ॲड केल्यानंतर आपण हे एकसारखं हलवून घेऊन मिक्स करणार आहोत जेणेकरून यामध्ये गुठळी राहणार नाही ही रेसिपी अतिशय पाच ते दहा मिनिटात तयार होते व लहान मुलांना फार आवडते आता आपण झाकण ठेवून एक चार ते पाच मिनिट लो फ्लेमवर हा उपमा शिजवून घेणार आहोत आपला उपमा एकदम रेडी आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही बाळाला ज्या प्रमाणात आवडत असेल त्याप्रमाणे ॲडजस्ट करू शकता ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद